परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आयुष्यमती कुसुमताई तांगाडके, विहारों की भूमि बिहार से जो आए हैं और आप सबको जिनका बेसब्री से इंतजार था, वो एनडीटीवी के सीनियर एग्जीक्यूटिव एडिटर रविश कुमार, आमचे मार्गदर्शक संदीपजी तांगाडके, डॉक्टर प्रशांत रोकडे, आणि ज्यांच्या डोळ्यात तेज आहे, ज्यांच्या मनात उत्साह आहे, डोक्यात ज्योतिबा आहे, हृदयात गौतम बुद्ध आहे, आणि ज्यांच्या नसानसातून बाबासाहेबांचे विचार वाहत आहेत, अशा माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो मी सर्वांना विनम्र अभिवादन करतो। मित्र हो, गौतम बुद्धाच्या काळात जी विद्यापीठे होती, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, उदंतपुरी, या विद्यापीठांच्या माध्यमातून त्या काळी जवळपास 3000 अभ्यासिका कार्यरत होत्या आणि या अभ्यासिकांमार्फत ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू होते। ही संस्कृती त्या काळात खोलवर रुजलेली होती आणि या विद्यापीठांनी जगाला मोठे विचारवंत दिले आहेत, पण काळाच्या ओघात ही संस्कृती लोप पावली, नष्ट झाली। परंतु आजची सामाजिक परिस्थिती बघता या संस्कृतीचं कुठेतरी पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे, असा विचार डोक्यात घेऊन रविवार दिनांक 6 मे 2012 रोजी अमरावतीच्या कलोती नगर येथे 15 विद्यार्थ्यांसह पहिली अभ्यासिका डॉक्टर प्रशांत रोकडे यांनी सुरू केली। 2014 साली प्रशांत नागपूरला आला आणि प्रशांत, मी आणि डॉक्टर सुनील तलवारे यांनी आम्ही तिघांनी मिळून नागपुरात अभ्यासिका कशी सुरू करता येईल याबाबत विचार विमर्श केला। त्यावेळी डॉक्टर सुनील तलवारे यांच्या दाखल नगरच्या घरी ऑलरेडी काही क्लासेस विद्यार्थ्यांचे सुरू होते। सर्व विचार विमर्श झाल्यावर आमचे मित्र सतीश ओरके यांच्या सहकार्याने गोकुलपेठ येथे पहिली अभ्यासिका मे 2014 मध्ये सुरू झाली आणि नागपुरात या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली। 6 वर्षाच्या काळात एका अभ्यासिकेपासून आम्ही 42 अभ्यासिकेपर्यंत पोहोचलो। 15 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही अभ्यासिका आज 1800 विद्यार्थी आहेत। नागपुरात 9 अभ्यासिका आहेत, अमरावतीत 5 अभ्यासिका आहेत, विदर्भाच्या सर्व भागात अभ्यासिका आहेत आणि ठाणे, मुंबई, पुणे असं करत करत या अभ्यासिकेच्या चळवळीने महाराष्ट्राची वेस ओलांडून गोव्यात प्रवेश केलेला आहे। मित्र, मला सांगायला अत्यंत आनंद होतो की नुकतीच जी RRB ची परीक्षा घोषित झाली, या परीक्षेत आमच्या 42 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे आणि या चळवळीचं मोठं यश आहे असं मी मानतो। या अभ्यासिकेच्या चळवळीची आवश्यकता काय आहे आज आपण बघितलं। आपण बाहेर बघितलं, पदोपदी आपल्याला ट्युशन क्लासेस दिसतील। आज ट्युशन क्लासेस हा मोठा धंदा झालेला आहे। लातूर पॅटर्न आपण बघितलेला आहे की या ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून मोठं अर्थकारण मिळत आहे, अपहरण होत आहे। मग या अभ्यासिकेची आवश्यकता काय? तर मी जेव्हा विचार केला तर मला 3 मूळ फरक जाणवतात। ते असे की हे जे ट्युशन क्लासेस काढलेले आहेत, ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे विद्यार्थी नापास झाले त्या विद्यार्थ्यांनी हे ट्युशन क्लासेस काढलेले आहेत। अभ्यासिकेची चळवळ या स्पर्धा परीक्षांमधून
जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या सर्वांनी मिळून ही अभ्यासिकेची चळवळ सुरू केलेली आहे. तांगाडगे सरांनी एकट्याने सलग 22 परीक्षेत यश संपादन केलं. मला वाटते कदाचित हा एक भारतातला रेकॉर्ड होता. दुसरा फरक मला जाणवतो की या अभ्यासिकेचं या ट्युशन क्लासेसचं उद्दिष्ट केवळ विद्यार्थ्यांकडून फी गोळा करणं हे आहे, परंतु अभ्यासिकेचं आमचं उद्दिष्ट निशुल्क साहित्य निशुल्क सोयी उपलब्ध करून समाजात चांगले विद्यार्थी घडवणं जे समाजासाठी योगदान देतील आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचं काम भविष्यात करतील हा आहे. मित्र, आम्ही एक अभ्यासिका सुरू केली होती. जेव्हाही आमची अभ्यासिका सुरू करायची असते आम्हाला त्यावेळी जे त्या विहारातला संचालक मंडळ आहे त्यांच्याशी आमची चर्चा होते. आमच्या काही अटी असतात की कुठल्याही विद्यार्थ्यांकडून फी घेणार नाही. त्या अटी त्या संचालक मंडळांनी मान्य केल्या सुरुवातीला. फक्त त्यांची एक अट होती की त्यांचं दुसऱ्या मजल्याचं थोडं विहाराचं काम बाकी होतं, टाइल्स लावणे, फ्लोरिंग करणे, प्लास्टर करणे. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही आम्हाला 1.5 लाख रुपये द्या. आम्ही मान्य केलं, 1.5 लाख रुपये दिले, अभ्यासिका सुरू झाली. परंतु काही कालांतराने आमच्या असं लक्षात आलं की या संचालकांच्या मागण्या ज्या आहेत या दिवसेंदिवस वाढत आहेत. मग त्यांनी मेंटेनन्सचे पैसे देण्याचं नाकारलं. मग त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव ठेवला की आपण या सर्व विद्यार्थ्यांकडून 200 रुपये महिना जमा करू. ही अट आम्हाला कधीही मान्य करणं शक्य नव्हतं, ते आमच्या संस्कृतीत बसत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही त्याला सपशेल नकार दिला आणि ती अभ्यासिका बंद पडली. पण अभ्यासिका बंद पडणं आम्ही मंजूर केलं, पण विद्यार्थ्यांकडून एकही रुपया घेणं आम्हाला अजिबात शक्य नव्हतं. या ज्या ट्युशन क्लासेस जे बाहेर आहेत हे सगळे तद्दन व्यावसायिक आहेत. या माध्यमातून ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून केवळ पैसा कमवणं हे या ट्युशन क्लासेसचं उद्दिष्ट आहे. तर अभ्यासिकेचं उद्दिष्ट समाजात चांगले विद्यार्थी घडवणे आणि त्या अनुषंगाने ही चळवळ पुढे अजून मोठी करणारे कर्तृत्ववान विद्यार्थी व्यक्तित्व घडवणे ही आहे. मित्र, आमच्या अभ्यासिकेचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या अभ्यासिकेमध्ये कुठलंही पद नाही, कोणी अध्यक्ष नाही, कोणी कोषाध्यक्ष नाही, सर्व एका समान पातळीवर आहेत. प्रचार प्रसार, व्यक्तिगत स्वार्थ, मला काय मिळेल या सर्व परंपरांच्या पलीकडे हे अभ्यासिकेचं कार्य गेलेलं आहे. मागील वर्षी आम्ही 40 विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊ केली होती. यावर्षी आम्ही 50 विद्यार्थिनींना प्रत्येकी 10,000 रुपये शिष्यवृत्ती देऊ करतो आहे. गोंदियापासून मुंबईपर्यंत इथे आज विद्यार्थिनी उपस्थित आहेत. मी जेव्हा माझ्या एका मित्राला हा विचार बोलून दाखवला तेव्हा आमचा टीकाकार मित्र नेहमीप्रमाणे म्हणाला की 10,000 रुपयात काय होतील, तुम्ही वेळ दिला पाहिजे. आपल्या समाजात एक सवय आहे स्वतः काही करणार नाही परंतु लोकांना मात्र खूप उपदेश करणार. तर नेहमीप्रमाणे त्यांनी म्हटलं की 10,000 रुपयात काय होणार, तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य बदलणार का. मित्र हो, एक किस्सा सांगतो. किनगाव तालुका लातूर येथे 2016 रोजी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. काय दोष होता तिचा, घरी 2 एकर शेती होती. आपल्याला माहित आहे मराठवाड्यात गेल्या 5 वर्षात भीषण दुष्काळ पडलेला आहे. सलग 5 वर्ष दुष्काळ होता, त्यामुळे तिचे वडील कर्नाटकात मजुरीला निघून गेले, भाऊ पुण्याला निघून गेला, आई धुनी भांडी करून कसं तरी घर सांभाळायची. या विद्यार्थिनीला 10वीत 82% मार्क पडले होते. 11वी सायन्सला तिने ऍडमिशन घेतली आणि 12वीचे वर्ग सुरू झाले होते. जून महिना होता, वर्ग सुरू होऊन 12 दिवस झाले होते. किनगावपासून लातूर 18 किलोमीटर आहे, पण आईने 250 रुपये पाससाठी दिले नाही म्हणून गळफास लावून तिने आत्महत्या केली. काय दोष होता तिचा,
तिच्या सुसाईड नोट मध्ये तिने लिहून ठेवलं, आई बाबा मला माफ करा, मला माहित आहे मी चुकीचं करते आहे, परंतु माझी एकच विनंती आहे की माझं निराव्याचं गोड जेवण करू नका, त्याचे जे पैसे असतील ते माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाकरता वापरा। तर ग्रामीण भागात विशेषतः ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, घरी एक दीड एकर कोरडवाहू शेती असते किंवा ज्यांच्याकडे शेती नसते, आई वडील मजुरी करून कसा तरी उदरनिर्वाह करतात, त्यांना हे महागडं शिक्षण घेणं आजच्या काळातलं परवडत नाही। कुठेतरी मोठ्या शहरात येऊन राहणं, रूम करून राहणं, अभ्यासाचा खर्च, खाण्याचा खर्च, तर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका एक मोठं मोलाचं कार्य करत आहे। मित्र, मला सांगण्यास आनंद वाटतो की आमच्या विद्यार्थ्यांनी ही जी चळवळ आहे, हिचं कार्य स्वीकारायला सुरुवात केलेली आहे। आणि आमच्या गोकुळपेठ अभ्यासिका गेल्या 6 महिन्यापासून आमचे विद्यार्थी चालवत आहे, आणि मला वाटते हे या चळवळीचं मोठं यश आहे। शेवटी आमच्या अभ्यासिकेचं काय कार्य आहे आणि काय मिशन आहे हे रॉबर्ट फ्रॉस्टच्या 2 ओळीत सांगून मी माझं भाषण समाप्त करतो। द वुड्स आर डार्क, डीप अँड लवली, द वुड्स आर डार्क, डीप अँड लवली, बट आय हॅव अ ड्रीम टू फुलफिल, आय हॅव अ ड्रीम टू फुलफिल, अ प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, बिफोर आय स्लीप। धन्यवाद, जय हिंद। धन्यवाद सर। इसके बाद कार्यक्रम की भूमिका को